करायची आणि त्याचे अधिकार आपण जिल्हा पातळीवरच्या नेत्यांना दिले आहेत हेच आता राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे. पण मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादीमधली गटबाजी सध्या उघड झाली आहे. पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी आमदार विद्या चव्हाण यांनी केली आहे. विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी भवनावर मोर्चा काढला गेला. अजित रावराणे यांनी शिवसेनेशी संगनमत केलं आहे त्यामुळे निवडणुकीत पक्षाला मोठा धोका आहे असा आरोप सुद्धा विद्या चव्हाण यांनी केला. कार्यकर्त्यांना जर तिकीट मिळाली नाही तर काय करायचं हा मोठा प्रश्न आहे, परंतु आमच्या पक्षावरती पूर्ण विश्वास आणि हे चार तिकीटं आम्हाला मिळतील, कारण 227 वॉर्ड आहे मुंबईमध्ये. जिल्हाध्यक्षांच्या अंडर जवळजवळ 36 वॉर्ड आहेत, त्यांनी तिकडे लक्ष केंद्रित करावं आणि दिंडोशीचं जबाबदारी आमच्यावरती द्यावी अशी आमची मागणी. काल जशा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या तशी जे आमच्या इथे तरुण मंडळी जी कामं करत आहेत, कारण मी तर 16 वर्षापासून करते पण ही मंडळी गेले 5-6 वर्ष खूप मेहनत करत आहेत, लोकांना मूलभूत सुविधा देणं, पाणी देणं, शौचालय देणं, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या कार्यकर्त्यांना जे आमच्यासाठी कामं करत आहेत त्यांना तिकीटं मिळावी.